जिल्ह्यातील एक कॉमन मॅन ललित उर्फ बंटी शर्मा इतिहास रचायला निघालेलो आहे. लक्षात राहू द्या, काही माई अक्का मावशी ललित उर्फ बंटी शर्मा निशाणी प्याट अनुक्रमांक 13 आणि मतदान पण 13 तारखेलाच आहे. हा 13 इतिहास रचेल. जय महाराष्ट्र. तुमचा ललित उर्फ बंटी शर्मा अनुक्रमांक 13 मतदान पण आहे 13 तारखेला. निशाणी प्याट प्याट प्याट. जय महाराष्ट्र. तिकडे मागे सर, तिकडे सर. अनुक्रमांक 13 13 13 निशाणी प्याट अनुक्रमांक 13 जळगाव जिल्ह्यातील एक कॉमन मॅन ललित उर्फ बंटी शर्मा तिसऱ्यांदा लोकसभा लढत आहे. आपण सर्वांकडे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी येत आहे. मतदान आहे 13 तारखेला. निशाणी पण आहे, अनुक्रमांक पण आहे 13 आणि निशाणी प्याट आहे. लक्षात राहू द्या, तुमचा ललित उर्फ बंटी शर्मा निशाणी प्याट अनुक्रमांक 13 आणि मतदान पण 13 तारखेला आहे. जय महाराष्ट्र. दादा 13 तारीख अनुक्रमांक पण 13 आणि येणार पण 13 आहे. निशाणी प्याट दादा 13 नंबर प्याट. जळगाव का कॉमन मॅन, आपला पक्ष म्हणजे पक्ष, आपला मालक जनता. हो मालूम दादा, किती बार लोकसभा लढला. जय महाराष्ट्र दादा. दादा लक्षात राहू दे. काय सांगणार तुम्ही आज ह्या बाजारमध्ये स्वतः आपल्या पक्षाचं किंवा स्वतः चिन्हाचे प्रचार करतात, नेमकं काय विषय? मित्रांनो, खासदार हा जनतेचा नोकर असतो, मालक नसतो. मी जनतेकडे नोकरी मागण्यासाठी येत आहे की मला सेवकच्या रूपाने निवडा. शब्द देतो, संसदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील समस्येवर आवाज उचलणार. आवाज उचलणार म्हणजे उचलणार. शेतकऱ्यांची समस्या असो, युवा बेरोजगारी असो, का जळगाव जिल्ह्यातील जनतेची समस्या असो, मी बोलणार आणि आवाज उचलणार. माझ्या अनुक्रमांक आहे 13, निशाणी आहे बॅट आणि मतदान पण 13 आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील हा एक कॉमन मॅन इतिहास असेल हे पण निश्चित आहे. मी जनतेकडे स्वतः मत मागण्यासाठी एकटं आलेलो आहे, कारण खासदार हा जनतेचा नोकर असतो, मालक नसतो. तुम्हाला आवडेल तर मला मतरूपी आशीर्वाद द्या आणि सेवकच्या रूपाने संसदेमध्ये पाठवा. जय महाराष्ट्र. तुम्ही स्वतः हा इतिहास रचवण्यासाठी हा हे कार्य करत आहेत, पण काय उद्देश आहे तुमच्या? उद्देश सेवा. जबाबदार खासदार आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नाही. मी तिसऱ्यांदा लोकसभा लढतो आहे. 2014 लढली, हार स्वीकार केली नाही. 2019 लढली, हार स्वीकार केली नाही. जळगाव लोकसभा 2024 लढण्यासाठी प्रसाद जनतेसमोर आलेलो आहे आणि यावेळेस जनता जनार्दन मला निवडेल हे स्पष्ट आहे. जनतेसाठी आम्ही पाण्याच्या प्रश्नावर केसेस घेतल्या, आमच्यावर केसेस भरल्या गेल्या. मी थांबलो नाही. अनेक प्रकारचा त्रास आम्हाला दिला गेला, मी थांबलो नाही आणि परत लोकसभा 2024 अपक्षरूपाने लढत आहे. जय महाराष्ट्र. तुमच्या समोर 3 पक्ष आहेत, बीजेपी आहे, शिवसेना आहे, यांना कसं काय आव्हान करणार? आव्हान कसलं आव्हान? सर्वात मोठी जनता असते, जनता पक्ष निवडते, जनता एक सेवक निवडते, कोणी जनतेहून मोठं नाही. म्हणून मी जनते दरबारी मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी जनता, जनतेहून मोठं कोणी नाही. कोणताच पक्ष हा जनतेहून मोठा नसतो. मी अपक्ष ललित उर्फ बंटी शर्मा. जय महाराष्ट्र. अनुक्रमांक 13 मतदान पण आहे 13 तारखेला. तुमच्या ललित उर्फ बंटी शर्माला अपक्षाला मतरूपी आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवा. जय महाराष्ट्र.